सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय म्हणतोय, मजेत का? झाला ब्रेकफास्ट? हाय फॅमिली. हाय फॅमिली. हाय फॅमिली. ब्रेकफास्ट झाला ताई? खूप छान आहे. आणि ब्रेकफास्ट मस्त आहे. चिकन पण छान आहे. स्प्रिंग रोल एकदम मस्त. काकी झाला ब्रेकफास्ट? चालू आहे. चालू आहे, करून घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. झाला ब्रेकफास्ट? चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, ओबी चालली शिकायला विरारला. आता काजलच्या घरी जाणार आहे. तिथेच राहणार आहेस ना तू? एअरपोर्ट वरून डायरेक्ट काजलच्या घरी. ठीक आहे. ठीक आहे. ओके, चला चला. ठीक आहे, चला. आता आम्ही पोहोचलेलो आहोत गार्डन पाहिजे मध्ये. मस्त छान इथे आता मस्त गार्डन पाहू. बघूया काय काय आहे. ही पण नाही पाहिजे, पहिल्यांदा चालली आहे. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय, खाने पिण्याची सोय, फ्राय विथ गंठा. आणि आता आम्ही टॉपवर आलेलो आहोत. आणि हे बघा, पूर्ण सिंगापूरचा व्ह्यू आहे तिथून. कसं वाटतंय? नाही भारी. सिंगापूर हवा हवा थंडगार खावा खावा हवा हवा थंडगार. कसं वाटतंय तुम्हाला? आता आम्ही आहोत सातव्या फ्लोअरला. आणि आता हा ब्रिज वरून चालत चालत जायचंय. 6 5 4 3 2 आहे पहिल्या फ्लोअरला. बघा सातवा फ्लोअर आहे हा. इतके वरती आहोत आम्ही. सगळ्यांना आता आपण चाललोय पंजाबी रेस्टॉरंट मध्ये. गार्डन बाय द बे बघितला? फोटो काढले? कसं वाटलं? भरपूर फोटो काढले? व्हिडिओ पण काढले? झुकझुक गाडी पण चालवली? मग आता भूक लागली आहे. जायचं जेवायला? वा वा. आओ मी लास्ट सीट. तुला भूक नाही लागली ना बेटा? लागली आहे का? हो 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 लागली आहे, लागली आहे. आता लंच ची वेळ झालेली आहे. आणि या लंच मध्ये काय तुम्हाला दाखवतो, पापड आहेत, सॅलड आहे, इथे आहे दही, नान आहेत, राईस आहे, गोबी मटारची भाजी आहे शाकाहारी मध्ये. ही बघा, वा, गोबी आणि मटार. डाळ आहे, डाळ तडका आणि वांग बटाट्याची भाजी आहे. आणि गुलाबजाम आहे. ही आहे फिश गोवन करी. आणि आहे चिकन चट्टी नाट. हे बघा. आणि ही रंजिता आहे. कुठे गेली होती का? वॉशरूमला. का गेली? खुश झाला आहे. वांग्याची भाजी बघून. फिश पण एकदम मस्त आहे. चिकन पण एकदम टेस्टी आहे. चांगलं आहे ना? खूप छान. आवडला? एकदम एकदम टेस्टी. आणि हे आमचे रेग्युलर फूड क्रिटिक आहेत. बरोबर रिव्ह्यू देतात.
चांगलं तुम्ही काय घेतलं शाकाहारी चांगली आणि आमचे बर्थडे बॉय जेवायला बसलेत काका तुमच्यासाठी स्वीट गुलाबजाम खास बर्थडे स्पेशल जेवण आवडलं सर्वांना छान होता ऑल गुड तुम्हाला कसं वाटलं जेवण एकदम मस्त गुलाबजाम तर एकदम मस्त आपले क्रिटिक मच्छी पण एकदम खाण्याला म्हणजे असं वाटतं की आपण गुलाबजाम खाल्ल्यासारखी मच्छी खाल्ली गुलाबजाम खाला का गुलाबजाम तर त्याच्यापेक्षा सुंदर परोठे आहेत ना कुठेतरी आपल्या इंडियाला घेऊन चला आणि मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये दाखवा हे असे सॉफ्ट होते ना एकदम आपल्याकडे असे मिळतच नाही किती मोठ्या रेस्टॉरंट मध्ये आपण रेस्टॉरंट सगळी शॉर्टलिस्ट केलेली आहेत चांगल्यात चांगले त्याच्यामुळे जेवण सगळं चांगलं पण इंडियात असे मिळत कडक असतात आपल्या इथे चिवट आणि कडक चिवट आणि कडक तुम्हाला कसं वाटला आवडलं जेवण एकदम सुंदर आणि बिलकुल त्रास झाला नाही आतापर्यंत जेवणात ऑल गुड बर्थडे बॉय आलेला टाळ्या वाजवा काका इथे 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 काका इथे 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 या सगळ्यांनी या सगळ्यांनी या मंडळी काकांचा बर्थडे सेलिब्रेट करूया काकांकडून पार्टी आहे संध्याकाळी सगळ्यांना या लवकर पार्टी झाली काको जोडीनी जोडीनी पाहिजे ए थांबा थांबा उखाणं नाव काहीतरी झालं पाहिजे जोड्याने काय काय बोलत तुम्हाला काय वाटतंय नुसतं काय केक कापायचं काहीतरी झालं पाहिजे एक कडवा एक कडवा चंद्र मान बात तिच चैत्र एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी पण असं नाही पण ना असं असं बोलायला पाहिजे एक चंद्र मा असं बोलायला पाहिजे होत तुम्ही वेलकम टू बर्ड पॅराडाइज मॅडम हाय बडी चला हाय फॅमिली ओवी तुझे आवडते पेंग्विन्स बघितले का हे बघ खाली
अरे बघ ना बाबा, आम्ही एवढं लांबून आलो तुझ्यासाठी. भारतातून बोलतो तो कन्फ्यूज झालाय तो. ते फक्त पक्षीच पक्षी आहेत सगळे. बघा, बर्ड पॅराडाइज आहे आणि पक्ष्यांची नावं सुद्धा माहिती नाही आहेत अशी पक्षी आहेत. ते बघा किती पक्षी आहेत. हा बघा, आणि बर्ड पार्क असला तरी पण पिंजऱ्यामध्ये पक्षी नाही आहेत. वरती असं नेट आहे बघ, खूप वरती नेट आहे आणि पक्षी सगळे आतमध्ये मुक्त संचार करत आहेत. काकांचा फ्रेंड कुठे गेला? कानातलं खाणार, कारण माझं एकदा असं झालंय नाशिकला. हो, त्याने कानातलंच घेतलं माझं. आणि आता शिशीकर शिशीकर डोक्यात. केली हो, काहीतरी सफेद सफेद दिसते ते. मस्त मस्त तुम्ही तुम्ही आता तो डान्स करा. हो नाही, ऍनिमल मधला जमाल कुडू कटाना ना गेला. काय झालं माहिती आहे? वरती एसी मध्ये काही जण झोपले होते. हे फॅना म्हटला, आम्ही झोपायला बेड पकडला, इथे शो होणार आहे. हा, आणि मस्त झोपून गेले होते. जर मी नसतो गेलो ना तर रात्री नाईट सफारी पण गेली असते यांची. आज असे झोपले असते सगळे. Hey, so now I have a Singapore flag to give away. Hey, now it says he delivers this flag up to you. What is this you want to say? Hey, you put a flag down. Good job. Hold on to it, man. Hold on to it. Yes. And let's see if you fly back down to you. Yeah. Thank you very much for all the spirit. And good God, everyone, let me say it to you around the world. Wow, 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 wow. Good, 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 good. And then right there is our Migo, and they are masters of mimicry. Okay, so before we carry on, Quincy, can you please welcome them? Did you catch that? Quincy said, welcome to Parrot Paradise. Okay, let's hear that one more time. Very good. Okay, this time let's show them something else. Okay, how about the cat? The previous cat right there. Me.
आता आम्ही पाहणार आहोत ॲनिमल शो जंगल सफारी नाईट सफारीमध्ये आहे हा बस एक मिनिटामध्ये चालू होईल शो. तर आता आम्ही चाललो आहे नाईट सफारीला. सिंगापूरचं आमचं शेवटचं अट्रॅक्शन, शेवटची साईट सीन आणि नाईट सफारी आमची होणार आहे ट्रॅममधून. हे बघा ही ट्रॅम आहे. चला 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 ट्रॅममध्ये बसायचं आहे आता. चला काका आरामात आरामात, वाघ वगैरे उडी मारेल ना सांभाळून. चला ओवी कसं वाटतंय का? भारी लय भारी. नाईट सफारी सुरू झालेली आहे. काय दिसेल मला माहिती नाही, कारण फ्लॅश अलाउड नाही आहे. काही दिसलं तर तुम्हाला पण दाखवेल. गुड नाईट, थँक्यू, बाय बाय. चला मंडळी आलेला आहे स्टॉप अपला. आमचा आजचा डिनर आहे उलूलू रेस्टॉरंट मध्ये. उलूलू काका, उलूलू उलूलू इलूलू ऐकलंय ना? आज उलूलू खाऊया मस्त. आता आमची नाईट सफारी झालेली आहे आणि आम्ही नाईट सफारीच्या जवळ उलूलू रेस्टॉरंट आहे सर तिथे आलेलो आहोत. आणि सुरुवातीच्या इथे बघा, इथे आहे डिनर बफे. बघा आजच्या डिनर मध्ये आपलं काय काय आहे ते मी दाखवले. सॅलेड आहे बघा, आहा क्या बात आहे. आणि इथे फ्रेश फ्रुट्स आहे मस्त. वॉटरमेलन आहे आणि काय ऑरेंज ऑरेंज. चल तिकडे बघूया. मोसंबी इथे आहेत, पापड इथे आहेत, गुलाब जामुन. चलो आज खाने में देखते. आणि इथे आहेत काका, काय घेतात? फ्राईड राईस, बिर्याणी. बिर्याणी ओ बिर्याणी राईस आहे. आहे बिर्याणी राईस इथे. काकी तुम्ही काय घेताय? बिर्याणी राईस. ओके बघा मस्त बिर्याणी राईस आहे. घ्या बरं व्हेज बिर्याणी राईस. ओके पुढे आहे इथे कुलचा नान. घ्या घ्या. येस येस घ्या घ्या. पत्ता गोबी मटार पत्ता गोबी मटार आणि भिंडी भिंडी मसाला. भिंडी मसाला मिक्स व्हेजिटेबल माखन वाला दिसते खूप छान. देऊ का? थँक्यू. ओके फिश मसाला आहे विथ टोमॅटो. बघा इथे आहे चिकन करी. आपला आपुलकीचा रोजचा प्रश्न, जेवण कसं होत? मन समाधान. फिश करी एक नंबर. हा चिकन पेक्षा भारी ते फिश करी. दुपारची पण आता जी पण आता पण यस यस जेवणामध्ये एकदम रतीन सुंदर. गुलाबजाम पण तुम्हाला आवडलं ना? गुलाबजाम पण छान होते. सगळं जेवण छान होतं आणि मेन म्हणजे ऑइली नसतं त्याच्यामुळे ना ते फार पोटाला बिघाड पण नाही होत. त्रास नाही होत. ऑइली म्हटलं की त्याला त्रास होतो पण फार सुंदर होतं जेवण. पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, काही नाही काही नाही. एकदम असं वाटतं अजून जेवलंच नाही. टोमॅटो सूप विथ क्रीम सूप होतं पण खूप सुंदर होतं. तुम्हाला आवडलं ना? सुंदर बिर्याणी मस्त होती, छान होती एकदम मस्त. कॉर्न छान होते, गुलाबजाम आज तर फ्रूट सॅलड हा शेवटचं आपलं जेवण होतं सिंगापूरमध्ये. आवडलं ना? उद्यापासून मलेशियामध्ये सगळं जेवण सिंगापूरचं टोटल आतापर्यंत सगळंच छान. फ्लाय विथ रंजिताची ही सिंगापूरची पहिली ट्रिप होती. सगळ्यांना जेवण आवडलं? थँक्यू सो मच. तुम्ही एवढं सगळ्यांनी विश्वास दाखवलात आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सगळेच समजूतदार आहेत, सगळेजण आम्हाला समजून घेत आहेत. आज रंजित आणि जी टीम आहे त्यांनी जी टीम जमवली ती फार म्हणजे असं वाटतं की एक कुटुंब आहे. हे आपलं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाला सांभाळणारे हे दोघ जण फार महत्वाचे व्यक्ती. सर्वांचं एक मत पकडून त्यांनी सर्वांसाठी ज्या काय कोणाच्या अडीअडचणी सगळ्यांना उचित सांगत केलं म्हणून मी त्यांचं सर्वांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो.
पिकनिक झाली. आजचा दिवस कसा होता? खूप सुंदर सुंदर, म्हणजे अविस्मरणीय. आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही पुन्हा पुन्हा सिंगापूरला तुमच्या सोबत यायला कधीही तयार आहोत. इतर जिथे जिथे जातील तिथे आम्हाला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे बाहेर असून सुद्धा मी आपल्या दादांमध्ये, दादांना पण मी आधीच सांगितलेलं की तुमच्या बोलण्यावरनं आणि ताईंच्या पण वागण्यावरनं असं वाटतं की फॅमिली मेंबर्समध्येच आहे. तर खरंच असंच अनुभव आला मला. हे खूप छान आहे की तुला कसं आहे, एकटे जरी आलं तरी आपण एकटे पडत नाही. ते सगळ्यांबरोबर आपण आणि सगळे मिटून यांच्यावर येऊ शकतो खरंच. आणि एवढे म्हणजे दोघांचं हे आहे ना, त्यामुळे असं घरच्या मला तुम्ही एवढी होम ही बाई आहे ना, तर काय म्हणजे सगळे मुलांना आहे, पण मला 3 दिवसात म्हणजे मुलांची पण आठवण येत नाही. काय नाही खास म्हणजे तुमच्या दोघांमुळे, म्हणजे असं काही वाटतच नाही की मी कोणा पण अनोळखी आले. फर्स्ट टाईम मी फर्स्ट म्हणजे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी एकटी प्रवास करते आहे. आणि पण मला त्याचं एवढं म्हणजे असं हे वाटते ना की राईट पण केल्या. हा विशेष म्हणजे मी सगळ्या राईट केल्या, म्हणजे मला एवढं त्याचं जास्त भाव हे वाटतंय की मी साधी आकाश पाळण्यात सुद्धा कधी बसलेली नाहीये. रंजितामुळे मी सगळ्या अगदी 3 भयानक राईट केल्या, म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हतं की मी करेन म्हणून. तर म्हणते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जी सिंगापूरची, दुबईची, बालीची कोणतीही ट्रिप बुक करायची असेल तर स्क्रीनवरती, येस युरोपची सुद्धा, तर दिलेल्या स्क्रीनवरती नंबर दिला 9170703970 या क्रमांकावरती नक्की कॉल करा. तुम्ही फॅमिली ट्रिप पण बुक करू शकता, कपल ट्रिप बुक करू शकता आणि लेडीज स्पेशल ट्रिप तर बुक करू शकता. नक्की नंबरवरती नक्की कॉल करा. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय. आणि रंजिता बरोबर डमाल करायची असेल तर नक्की ट्रिप जॉईन करा आणि बुकिंग करा. बाय.